आता आपण एक नंबर लाईन थ्री युनिट्स पर्यंत ड्रॉ करूया ओ ए इक्वल टू टू युनिट्स असू द्या ही ओ ची लेंथ असू द्या ए बी ही इक्वल टू वन युनिट असू द्या आणि ती ओ ला अशा प्रकारे पपेंडिक्युलर ठेवूया ट्रायँगल कम्प्लीट करण्यासाठी आपण अशा प्रकारे ओ बी जॉईन करूया आता आपल्याजवळ ओ ए बी हा ट्रायँगल आहे जो एक राईट अँगल्ड ट्रायँगल आहे ही लेंथ टू युनिट्स आहे आणि ही लेंथ वन युनिट आहे पायथागोरसचा थिअरम वापरला तर आपण ही लेंथ शोधू शकतो आपण म्हणू शकतो की ओ बी स्क्वेअड इक्वल्स टू स्क्वेअर प्लस वन स्क्वेअड जे इक्वल्स टू फाईव्ह युनिट्स आहे दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला ओबी इक्वल्स रूट फाईव्ह युनिट्स मिळेल ही लेंथ इक्वल्स टू रूट फाईव्ह युनिट्स आहे पण आपल्याला हा रूट फाईव्ह नंबर लाईनवर हवा आहे नंबर लाइनवर रूट फाईव्ह घेण्यासाठी आपण पॉइंट ओ वर कंपास ठेवूया तो ओ बीच्या लेंथला सेट करूया आणि पॉइंट सी ला जाणाऱ्या नंबर लाईनवर अशा प्रकारचा एक आर्क कट करूया ते दोन्ही सेम सर्कलचे से रेडाय आहेत मग ओ सी देखील इक्वल टू रूट फाईव्ह युनिट्स असणार हे खूपच सिंपल होतं आपण बेस टू युनिट्सचा घेतला होता हाइट वन युनिट ची घेतली आणि हायपोटेनियस ला नंबर लाइन वर ट्रान्सपोज केलं म्हणून आपल्याला रूट फाईव्ह युनिट्स मिळाले